नमस्कार, श्री स्वामी समर्थ, मी श्रद्धा। श्रद्धाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूया 10 किचन टिप्स, ते तुम्हाला रोजच्या रोज कामाला येतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। एक नंबर टिप म्हणजे, आपण जेव्हा चपात्या करतो तेव्हा हे मोठं बाऊल घ्या, म्हणजे हा जेव्हा आपण गोळा ह्यामध्ये बुडवतो तेव्हा इकडे तिकडे पीठ उडणार नाही, म्हणून मोठं बाऊल घ्या असं। दुसरी टिप म्हणजे, हे पोळपाट लाटणी रोजच्या रोज घासत जायचं, म्हणजे पाली कॉक्रोच घरामध्ये होणार नाही। तीन नंबर टिप म्हणजे, हे विळी आहे ना आडाळा, तो शक्यतो लोखंडी घ्या, ह्याला धार चांगली टिकते आणि एवढा लांब घ्या म्हणजे बसायला पण इझी होतं, बसायला चांगलं भेटतं। आणि ह्याला, हा मी आंगणेवाडी जत्रेमध्ये घेतला होता, फेब्रुवारीमध्ये आंगणेवाडी जत्रा आहे, त्यावेळी तुम्ही नक्की खरेदी करा लोखंडी वस्तू। ह्याला धार पण चांगली आहे, ह्याला 6 वर्ष झाली, अजूनही काय ह्याला झालेलं नाही आहे, खूप चांगले येतात ते तिकडे लोखंडी वस्तू। आंगणेवाडी जत्रा ही मालवण साईड मसुरा गावामध्ये असते, दरवर्षी वर्षातून एकदा तिथे लोखंडी वस्तू खूप प्रकारचे येतात, अशी तुम्ही नक्की विळी घ्या। ह्याची आत्ता धार जायला लागली, ह्याच्या इथे 4 वर्षांनी धार जायला जाते, कारण 4 वर्ष म्हणजे बरेच वर्ष आपली विळी येते, त्यानंतर धार जातेच ते कुठल्याही विळीची। तर धार ही अशी काढायची, थोडंसं इथे पाणी लावायचं आणि धार अशी काढायची। हे थ्रेड आहे तिकडनं नाही घ्यायचं, ही उलटी दिशा आहे त्या साईडनं घ्यायचं, तर अशी धार काढायची, असं तिरकस पकडायचं। ही साईड पकडायची, प्लेन आहे ती, आणि थोडासा आवाज येतो पण धार चांगली निघते, प्रयत्न करून बघा तुम्ही। किंवा तुम्ही बाहेरूनही धार काढू शकता, तिथे काय जास्त पैसे घेत नाही, 10 ते 20 रुपये घेतात। आणि धार काढताना शक्यतो, धार काढून झाल्यानंतर शक्यतो तुम्ही हळू कापा, नाहीतर हात कापला जाईल, सावकाश कट करा। कधी मच्छी चिकन मटण आणलं तर धार नसेल तर तुम्ही अशा प्रकारे धार काढा। किंवा तुम्ही फ्रेंड्स, लोखंडी एक कानच भेटते, बारीक असते अशी, एकदम बारीक, त्याने सुद्धा तुम्ही विळीला धार काढू शकता। बघा किती धार आली आहे सुंदर। ही रोजच्या रोज रात्री अशी वेळ, प्रथम असं साधे धुवायचे, नंतर त्याला साबण अलगद हाताने असं लावायचं, सांभाळून हात वगैरे कापेल ह्याची काळजी घेऊन अलगद साबण लावायचं आहे। आणि मग स्वच्छ, आपल्याला स्वच्छ धुवून ठेवायचे आहे, म्हणजे घरामध्ये कॉक्रोच पाली वगैरे होणार नाही आणि ह्यालासुद्धा कॉक्रोच पाली टच करणार नाही। करून पहा फ्रेंड्स। फ्रेंड्स, 5 नंबर टिप्स म्हणजे, तुमच्याकडे जर अशी काचेची शेगडी असेल, अशी ग्लासवाली, तर गरम असताना कधी पाण्याने धुवायची नाही, काचेला तडा जाऊ शकतो, त्यामुळे शेगडी थंड झाल्यावर तुम्ही ओल्या फडक्याने पुसून घेऊ शकता। की तो आपल्याकडे फ्रेंड्स मच्छी ज्या दिवशी असतात त्या दिवशी हे जे फिनॅल आहे, सन्नीचं फिनॅल चांगलं येतं, त्या दिवशी आपली ही अग्निदेवता आहे, हे गॅस आहे, ते आपण 1 ते 2 थेंब फिनॅल टाकायचं, 2 ते 3 थेंब, आणि थोडासा साबण घ्यायचा स्कॉच ब्राईटला लावून, आणि असं आपण साफ करायचं आहे, म्हणजे आपली अग्निदेवता आहे ती स्वच्छ राहील। आणि नेहमी आपल्याला अग्निदेवता कधी म्हणजे कधीच आपल्याला गॅस कमी पडणार नाही, आपण ही देवता ही सिला नेहमी असं स्वच्छ ठेवायचं। इतर दिवशी तुम्ही शाकाहारी असेल त्या दिवशी तुम्ही साधा साबणाने धुतलात तरी चालेल, पण मच्छी द्यायची असतील त्या दिवशी थोडंसं फिनॅल टाकून हे शेगडी ओटा वगैरे घासू शकता। 7 नंबर टीप हे, जे आपण आतमधून जेव्हा फ्रीज धुतो साबण लावून वगैरे, तेव्हा हे मेन मटण बंद करायचं, त्यानंतर हे काढायचं आहे, हे बाजूला ठेवायचं, नंतर आपल्याला फ्रीज आतमधून पुसून घ्यायचं आहे, त्यामुळे हे जर लावून केलं तर शॉक लागण्याची शक्यता असते, म्हणून हे काढूनच थोडा वेळ बाजूला ठेवायचं, आणि मग तुम्ही फ्रीज आतमधून साफ करू शकता बाहेरूनसुद्धा। फ्रेंड्स, लक्षात ठेवा। मग फ्रेंड्स, 8 नंबर टीप,
आपण चमचे स्टँडला लावण्यात टाइमपास होतो, त्यामुळे असं भांडं घेऊन या डीमार्टला किंवा डीमार्टला मॉलमध्ये वगैरे असं भेटतं, त्यामुळे हे ठेवायला पण इझी, आपल्याला हवे तेव्हा हातात लगेच भेटतात. आणि बटर नाईफ वगैरे असं आपण ह्यामध्ये ठेवू शकतो. ह्याची जास्त प्राईस नाही आहे, 100 आतमध्ये आहे. 9 नंबर टीप, थंडीमध्ये नारळ फुटतात, नारळाला तडे जातात बघा, त्यावेळी हा नारळ आहे ना त्यावर थोडंसं पाणी मारून ठेवायचं असं सर्व साईडने, म्हणजे 2-3 दिवस तरी नारळ हा फुटणार नाही, म्हणजे तडे जाणार नाही बघा, असा 2-3 दिवस तरी राहू शकतो. 10 नंबर टीप, आपण जेव्हा टोमॅटो कापतो तेव्हा ही थ्रेडवाली सुरी घ्या कधी पण, पटकन टोमॅटो कापला जातो. हा बघा, अशी सुरी घ्या. लिंबू कापताना पण अशी थ्रेडवाली सुरी घ्या. लिंबू पण पटकन कापलं जातं बघा. एकदम सेपमध्ये कापलं जातं बघा. अच्छा, चाकूने कधी लिंबू वगैरे कापू नका, टोमॅटो वगैरे कापला जात नाही आणि चिघळताना पूर्ण रस बाहेर निघतो, म्हणून ह्या चाकूने कधी लिंबू किंवा टोमॅटो कापू नका, हे सुरीच घ्या. मग फ्रेंड्स, व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन क्लिक करा, नंतर थर्ड ऑप्शन येईल ऑल, त्यावर क्लिक करा, म्हणजे माझे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येतील व्हिडिओच्या आणि माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आता आपण भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.